तसेच एखाद्या देशाची मानसिकता सुधारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. गे बार्स आहेत. हॅलो, नमस्कार, कसे आहात? मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन युके या आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती युके बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवले हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आपल्या चॅनलवरती आरामात मिळून जाईल. तर मंडळी, तुम्हाला आपल्या बऱ्याचशा व्हिडिओजमधून आतापर्यंत कळालं असेल, कारण मी हे बऱ्याचदा म्हणत असते की युकेमध्ये माणसाला माणूस म्हणून वागवलं जातं. तो माणूस हा कुठल्या वंशाचा, वर्णाचा, जातीचा, लिंगाचा आहे किंवा तो कुठल्या पोझिशनवरती काम करतो यावरून त्या व्यक्तीच्या बाबतीत भेदभाव हा जनरली या देशामध्ये केला जात नाही. तर हे सगळं सांगण्याचं कारण असं की काल मँचेस्टरमध्ये, म्हणजे ग्रेटर मँचेस्टरमध्ये एक खूप मोठी परेड होती आणि ती परेड ही प्राईडची परेड होती. तुम्हाला माहिती असेल की प्राईड म्हणजे LGBTQ+ जी कम्युनिटी आहे या कम्युनिटीसाठी सपोर्ट दाखवणारी एक खूप मोठी परेड होती आणि त्याची काही खूप छान क्लिप्स मी कलेक्ट केल्या, त्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. कारण इंग्लंड आणि वेल्समध्ये समलिंगी लग्नांना मान्यता देऊन 10 वर्ष झाली. ते साजरं करण्यासाठी कालची परेड होती. दर वर्षाच्या ऑगस्ट महिन्याच्या बँक हॉलिडे वीकेंडला मँचेस्टरमध्ये सर्व लिंगांना समानता दिली जावी म्हणून ही परेड केली जाते आणि ती खूप म्हणजे छान पद्धतीने ऑर्गनाईज केली जाते. तर याच्या काही क्लिप्स आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडतील. त्याचप्रमाणे मँचेस्टरमध्ये गे विलेज नावाचं एक विलेज आहे, म्हणजे कॅनल स्ट्रीटवरती एक भाग आहे जिथे गे बार्स आहेत आणि काही कॅफेज आहेत जिथे खूप लोक जातात आणि तिथे जसे कॅफेज असतात किंवा बार्स असतात तसे तिथे सगळं खाण्यापिण्याची सोय आहे. आणि असं मी ऐकलंय की रात्रीच्या वेळेस ह्या गे बार्समध्ये किंवा गे विलेजमध्ये गोष्टी खूप सुरक्षित असतात असं म्हटलं जातं. कारण बाकी कुठेही जे युकेमध्ये, इंग्लंडमध्ये जिथेही पब्स आहेत तिथे तुम्ही पब्समध्ये रात्री जाऊ शकता, पण तिथे दारू पिऊन एखादी व्यक्ती गोंधळ घालू शकते आणि जनरली सुरक्षित असतं, पण आपण 100% असं गॅरंटी नाही घेऊ शकत. पण असं म्हणतात की हे जे विलेज आहे सेंट्रल मँचेस्टरमध्ये ते खूप छान आहे आणि तिथे सुरक्षितता फार आहे. तर तिथे मला जायची संधी नाही मिळाली कारण इतकी गर्दी होती त्या दिवशी परेडच्या कारणाने, त्यामुळे मला ते सगळं पाहायला नाही मिळालं. पण मला जर जाता आलं तर मी तिकडे नक्की जाईन आणि तिकडे काही इंटरव्ह्यूज जर घेता आले तर घेईन आणि त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवेन. We'll be right back.
एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत डिस्क्रिमिनेशन होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले जातात. त्यासाठी काही कायद्यात तरतुदी देखील आहेत, त्यानंतर काही नियम आहेत आणि ते सतत रिवाईज केले जातात. म्हणजे सतत पाहिलं जातं की काही अपडेट करणं गरजेचं आहे का किंवा काही कमी आहे का, आणि त्यामध्ये सतत अपडेट आणला जातो कारण माणसाला माणूस म्हणून वागणूक दिली जावी. तर हे जसं वंशवर्णलिंग भेद या देशामध्ये नाही, त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्समध्ये कंपन्यांमध्ये आजकाल इन्क्लुजन आणि डायव्हर्सिटीसाठी खूप जास्त प्रमाणात एफर्ट्स घेतले जातात आणि खूप जास्त प्रयत्न केले जातात की कुणाच्या बाबतीत डिस्क्रिमिनेशन होऊ नये, म्हणजे डिसेबिलिटीमुळे असेल किंवा लिंगामुळे असेल. सगळं जे आहे हे माणसाला माणूस म्हणून वागवण्यासाठी केलं जातं. मुळात माणसाला माणूस म्हणून वागवणं ही एक साधी सोपी जरी गोष्ट असली आणि अगदी स्ट्रेट फॉरवर्ड गोष्ट असली तरी ती आपण सहज आणि अगदी सोप्या पद्धतीने विसरून जातो, कारण आपण माणसाचा रंग कसा आहे, माणसाचा वर्ण कसा आहे, माणसाचं जात कशी आहे, धर्म कुठला आहे, त्याचा आर्थिक दर्जा कुठला आहे, या सगळ्या गोष्टींवरती बऱ्याच अगदी सहजपण न कळतपणे भेदभाव केला जातो आणि हे चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे हे काही फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे की अगदी तुम्हाला चंद्रयान चंद्रावरती घेऊन जायचं नाही आहे, पण सोशोलॉजी हा विषय जरी दिसत सोपा असला आणि थिअरी जरी बऱ्याच लोकांची क्लिअर असली तरी प्रॅक्टिकली बरीच लोक फेल करतात, कारण एखाद्या देशाची मानसिकता सुधारणं ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण आपण कितीही प्रगती केली, कितीही पुढे गेलो तरी आपली मानसिकता, आपले विचार जर मागासलेले, आपलं बोलणं, आपलं वागणं हे जर 1835 मधलं असल्यासारखं जर असेल, समानतेवरती आधारित जर नसेल, तर मला असं वाटत नाही की मग तुम्ही म्हणजे त्या प्रगतीला ना काही अर्थ आहे असं मला स्वतःला वाटत नाही. कारण समाजाची एक सर्जनशीलता, समाजाची एक प्रगल्भता आहे ती ह्या देशामध्ये खूप चांगली आहे आणि मला ते स्वतःला पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं. वंशवर्ण, जात, धर्म, लिंग या सगळ्याच बाबतीत मला हे पाहायला मिळालं आणि डे टू डे लाईफमध्येही मी पाहते. त्याच्यामुळे मला UK या देशाचा या बाबतीत अतिशय कौतुक वाटतं आणि म्हणून मला हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. होप तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.